आपलं स्वागत पवित्राच्या ठळक घडामध्ये. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मागे घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या पगारात 7000 रुपयांची पगारवाढ करण्यात येणार आहे. शिवाय बेस्ट कर्मचाऱ्यांवर या संपाबद्दल कारवाई होणार नाही. मात्र या संपादरम्यान बेस्ट परिवहन विभागाचे कोट्यावधीचे नुकसान झाले. बेस्ट कामगारांचा संप हा गिरणी कामगार सारखा होईल अशी भीती व्यक्त होत होती. मात्र या बेस्ट कामगारांच्या संपाला यश मिळालं आहे. कामगारांच्या पगारात 7000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर ज्युनियर ग्रेड कर्मचाऱ्यांच्या पगारातही पुढच्या महिन्यापासून वाढ करण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे आश्वासन देखील मिळाले. दरम्यान 9 दिवसांनी संप मागे घेतल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. मात्र या 9 दिवसांच्या संपामुळे बेस्टला मोठे नुकसान सहन करावे लागले. इथे उपस्थित असलेले आपले माता भगिनी, आमचे सर्व सहकारी, ज्या ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली, या लढाईमध्ये आपल्या बरोबर खंबीरपणे उभं राहणारी पूर्ण मुंबईकर जनता, यांना आधी सलाम. आपल्याला सातत्याने आपला प्रश्न उचलून धरणारे तमाम इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे आमचे साथी, आम्हाला समजून घेऊन आम्हाला साथ देणारे या मुंबई शहरातील सर्व कष्टकरी पोलीस ऑफिसर्स आणि त्यांचे सहकारी, आपण हे तमाम आपण कामगार ज्यांनी झेंडे बावटे बाजूला टाकून कामगारांचा लढा लढण्याचा निश्चय घेतला, त्यांना सर्वांना माझा सलाम. आज 9 दिवस झालेले आहेत आपण आपला लढा लढत आलो, आणि मला आनंद आहे की आपण यशस्वी लढा लढलेला आहोत. अनेक लोकांना थोडी मिरची लागली असेल की काय झालेलं आहे. काही लोक इथे तिथे मेसेज पाठवतात, अरे एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे, लिहून घ्या. हे जे काही कोर्टाची ऑर्डर आहे सर्व लिहूनच घेतलेलं आहे, अजून काही. सर्व काही लिहून आहे आणि चुकून कोणी मान्य नाही केलं तसं होणार नाही, पण मान्य नाही केलं तर त्याला जे काय करायचं तर माननीय हायकोर्ट करेल व्यवस्थित. मित्रांनो, अनेक प्रश्न होते. नाशिक येथील भीमवाडी झोपडपट्टी परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी अरबाज पठाण याची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. अरबाज पठाण हा गंजमाळ या परिसरातून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. मात्र पोलिसांनी हल्ल्याचे नेमके कारण अस्पष्ट असल्याचे सांगत पूर्व वैमनस्यातून अरबाजची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केलाय. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात हेलाव टाकणारी घटना घडली. 12वीच्या परीक्षेसाठी लेखनिक न मिळाल्याने एका अंध विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अनिकेत सिंगन हा अंध विद्यार्थी पुण्यातील वाडिया महाविद्यालयात इयत्ता 12वी इयत्तेत शिकत आहे. त्याची आता परीक्षा असून या परीक्षेला लेखनिक न मिळाल्याने या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत या विद्यार्थ्याचे प्राण वाचवले आहेत. मुंबईतील मतदार यादीमध्ये चक्क 8 ते 9 लाख बोगस मतदार असल्याचा खुलासा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केलाय. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा खुलासा झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 15 ते 20 हजार तर प्रत्येक लोकसभा आणि मतदारसंघांमध्ये 1 ते 1.5 लाख बोगस मतदारांची नोंद झालेली आहे असा दावा संजय निरुपम यांनी केलाय. तर निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत कडक पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली. एकाच व्यक्तीच्या नावे 11 ते 13 मतदार ओळखपत्र आढळून आले आहेत. तसेच एखाद्या मतदारसंघात एक मतदार, मात्र त्याची विविध जाती धर्माची वेगवेगळी नावे, पत्ते, वयोमर्यादा तर वेगवेगळे बूथ नंबर मिळाले असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केलाय. त्याच्या आधारावर आम्हाला आता माहिती मिळाली आहे, प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये कमीत कमी 15 ते 20 हजार अशी मतदार आहेत.
त्याचप्रमाणे प्रत्येक लोकसभामध्ये सव्वा ते 1.5 लाख भरती मतदार ही नोंदणी झालेली आहे. एकूण मुंबईमध्ये 8-9 लाख भरती मतदार आहेत आणि यासाठी शासनाची माझी विनंती आहे, मागणी आहे की लवकरात लवकर सगळे जो भरती मतदार आहेत त्यांचं नाव तुम्ही डिलीट करा. अग्रोळकर या अल्पवयीन मुलाची शेजाऱ्यानेच खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याचे समोर आले. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी वारजे परिसरात निखिलचा मृतदेह पुरला अशी धक्कादायक कबुली शेजाऱ्याने पोलिसात दिली. पुणे येथे अतिशय धक्कादायक बाब समोर आली. शेजाऱ्यानेच खंडणीसाठी 15 वर्षीय निखिल याचे अपहरण केले व खंडणी मागितली. खंडणी वेळेत न मिळाल्याने निखिल याची निर्घृण हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे तर या नराधमाने खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी या मुलाचा मृतदेह वारजे परिसरात नेऊन पुरला. आरोपी विनय सिंग व वीरेंद्र सिंग यांनी या कृत्याची माहिती पुणे पोलिसांना दिली आहे. पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांच्यावर अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहेत: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग, फ्लोडा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल ॲड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात पुढील ठळक घडामोडी. इलेक्ट्रो होमिओपॅथी फाउंडेशन या संस्थेकडून डॉक्टर काउंट सीझर मॅटी यांच्या 210व्या जन्मदिनानिमित्त ठाणे येथे 11व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची व्याख्याने झाली. डॉक्टर काउंट सीझर मॅटी हे इलेक्ट्रो होमिओपॅथीचे जनक मानले जातात. यांच्या मेडिसिन यंत्रणेविषयी ही परिषद घेण्यात आली. यामध्ये इलेक्ट्रो होमिओपॅथीवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले मार्गदर्शन केले. या अधिवेशनात चिकित्सकांसाठी आंतरराज्य कायदेविषयक आहारशास्त्र, बायोकेमी तसेच रोजच्या ओपीडीमध्ये उपयोगी पडेल अशा पद्धतीने डिसीजनुसार मार्गदर्शन करता येईल अशी तज्ञ मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मेडिकल क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी हजेरी लावली व मार्गदर्शन केले. What the takeaway from this seminar is, doctors are practicing in giving good result to the patients, especially in the chronic cases, incurable diseases, and the side effects after taking a lot of medicines. Now the trend of the patients have become that more than the food they take the medicine, and more from the medicine the energy level which is comes down, which is the chronicity of the disease which raises in the body and immunity power which decreases in the body. देखिए जहाँ तक पब्लिक का सवाल है तो पब्लिक की नज़र में तो हम रिकॉग्नाइज हो चुके हैं. जिन कैंसर के मरीजों को, जिन HIV के मरीजों को, जिन वायरल डिजीज़ के मरीजों को, जिन कैंसर के पेशेंट को हम लोग ठीक कर रहे हैं वो हमारे साथ आ गए हैं. पब्लिक रिकॉग्नाइज हो गई है, सरकार से रिकॉग्निशन की मान्यता है. चूँकि इसकी दवाएँ बहुत सस्ती हैं, इसका खर्चा बहुत कम आता है. जहां आप लाखों लाख रुपया लगा करके कीमोथेरेपी से पेशेंट को ठीक नहीं कर पाते हो, सिर्फ 500-1000 रुपये खर्चे में हम लोग मरीज को ठीक कर रहे हैं. तो इससे पब्लिक हित में है, इसलिए सरकार को चाहिए कि इससे जुड़े लाखों डॉक्टरों को मान्यता दे ताकि हम लोग खुलेआम पब्लिक का सेवा कर सके, ट्रीटमेंट कर सके. और हम सरकार से अनुरोध करते हैं कि जितने सरकारी अस्पताल इनके चल रहे हैं अगर वहाँ हमें केबिन एक टेबल दें और चैलेंजिंग ट्रीटमेंट का मौका दें तो हमारे लोग ये बात सिद्ध करके दिखाएंगे कि ये पब्लिक के हित का सबसे बड़ा परोपकारी सिस्टम है जिससे लोगों का बहुत सारी बीमारियां बहुत सस्ते दर पे अच्छी हो सकती हैं. सध्या आदित्य ठाकरे हे मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नांदेड परिसरात दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला व दुष्काळाबद्दल येथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तर पीपल्स येथील कॉलेज मैदानावर मुली व महिलांसाठी प्रशिक्षण आयोजित केले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मराठवाडा दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत तेथील शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा व पशुखाद्याचे वाटप केले.
यावेळी त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सध्या महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न असल्याने महिलांना स्वसंरक्षणासाठी सक्षम करण्यासाठी सेनेकडून पीपल्स कॉलेजच्या मैदानावर महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिर देखील आयोजित करण्यात आले. अनेक महिला व युवतींनी याचा लाभ घेत हे प्रशिक्षण प्राप्त केले व महिलांनी स्वसंरक्षण कसे करावे यावर आदित्य ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज मुंबई डेस्क. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिळवीन, साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन या श्रद्धेने ठाणे किसन नगर येथील साईबाबा युवक मित्र मंडळाची पालखी शिर्डीच्या दिशेने निघाली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने गेली 20 वर्ष ठाणे किसन नगर येथील साईबाबा युवक मित्र मंडळ यांची पालखी शिर्डीच्या दिशेने मार्गक्रमण झाली आहे. किसन नगर परिसरात साई पालखी सोहळ्याची सुरुवात अशोक साळुंके, विश्वास साळवी, अविनाश शिंगे व मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे. या पालखी सोहळ्यात लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वच सहभागी होतात. तसेच या पालखी सोहळ्यात विभागातील नागरिक व व्यापारी बंधू यांचा मोलाचा वाटा आहे. गेले 20 वर्ष या ठिकाणी बाई चालत जातात इकडे शिर्डीला आणि फक्त साईबाबांची पालखीच इथे महत्त्वाचं नाही आहे तर बाकी बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी केले जातात मंडळाकडून आणि सगळे मुलं अविरतपणे याच्यासाठी परिश्रम घेत असतात. काल मंडळाला आमच्या कमीत कमी 30 ते 35 वर्ष स्थापन झालेले आहे पण आम्ही साईबाबा युवक मंडळाच्या नावाखाली आज कमीत कमी 20 वर्ष झाली आमच्या पालखीला पालखी चालू केली नाही आणि 1999 साली आम्ही पालखी चालू केली. ती तिथपासून आत्तापर्यंत आम्हाला सर्व म्हणजे साई भक्तांना आणि साईप्रती पदयात्र्यांना जितक्या कुठेही अडचण वगैरे भासलेली नाही आणि सर्व ठिकाणी आपल्या आम्हा लोकांना सहकार्य मिळालं. ज्या ज्या ठिकाणी आम्ही थांबतो त्या त्या ठिकाणी आम्हाला सर्व ठिकाणी शिर्डीसुद्धा आम्हाला सहकार्य मिळालं आहे. विशेष म्हणजे या पालखीतील साई भक्त पर्यावरण प्रेमी असल्याने लेख वाचवा, वाघ वाचवा असा पर्यावरणाचा संदेश देत व जनजागृती करत आपली वाटचाल करीत आहे. गेली 20 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत ही साई पालखी मोठ्या श्रद्धेने वाटचाल करत आहे. याशिवाय या पालखी सोहळ्यातील सातत्याने शिर्डी साई संस्थानाकडून या मंडळाला पालखी सदस्यत्व पद देखील प्राप्त झाले. तसेच 7 दिवस पायी चालत ते भाविक साईचरणी लीन होतात व याचा लाभ नागरिकांना महाप्रसादाच्या स्वरूपात मिळतो. हा साई पालखी सोहळा नसून हा राष्ट्रीय एकात्मता सोहळा आहे. पहिली गोष्ट म्हणजे की साई पालखी सोहळ्याच्या माध्यमातून की आम्ही नेहमी काहीतरी एक समाज प्रबंधक कार्य करत असतो. तसं पाहिलं असेल की ह्यावर्षी आम्ही हा मेसेज घेऊन जातो की लेख वाचवा, वाघ वाचवा. हा आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी मेसेज देत असतो. त्यावर्षी आम्ही लेख वाचवा आणि वाघ वाचवा कारण की निसर्गाचं समतोल राखण्यासाठी हे आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. पक्ष्याची शिकार करणाऱ्या शिकारीला पोलिसांनी पकडले आहे. या शिकाऱ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून नजर ठेवून ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून कुऱ्हाड, एअरगन जप्त करण्यात आले. सदर माहितीचा सखोल तपास केला असता आरोपी सुशांत भोवर सदर गुन्ह्याबाबत गुन्हे शाखा वाघळे विभाग युनिट क्रमांक 5 चे पोलीस पथकाने या आरोपीचा शोध घेत कारवाई केली आहे. तसेच आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने कॅमेरा ट्रॅप चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्याशिवाय त्याच्याकडून कुराड, एअरगन जप्त करण्यात आले असून त्याने बंदुकीने वनपक्षाची शिकार केल्याचे कबूल केले. संजय गांधी उद्यान आणि येऊर जंगलामध्ये शासनातर्फे वन्य प्राणी व वन्य पक्षी यांच्या हालचाली नोंद करण्यासाठी व गणना करण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले होते. सदर कॅमेरे येऊरच्या जंगलामध्ये जागोजागी लावण्यात आले होते. परंतु त्या कॅमेऱ्यामध्ये काही शिकारी यांचे फोटोज आले. हे काही शिकाऱ्यांना कळल्याबरोबर त्यांनी ते कॅमेरे आपल्या हद्दीमधला एक कॅमेरा चोरला. त्याबाबत वन खात्याने वर्तानगर पोलीस ठाणे येथे कंप्लेंट दिली असता सदर गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रांच, वर्तानगर पोलीस आणि वन खाते यांनी संयुक्त प्रमाणे केले असता एक आरोपीचं नाव त्या निष्पन्न झालं. त्याचं नाव आहे सुशांत भोवर म्हणून. डोंबिवली भाजप मंडळ उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्याकडून डोंबिवली येथे मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यात या भाजप पदाधिकाऱ्याला ठाणे क्राईम ब्रांच कडून अटक करण्यात आली आहे. फॅशनेबल वस्तूच्या नावाखाली शस्त्र विक्री करणाऱ्या डोंबिवली येथील बीजेपीच्या मंडळ उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्याकडे अनेक हत्यारे सापडली आहेत. या दुकानात चॉपर, तलवारी, एअरगन, फायटर चाकू, सुरे व कुराडी असे 180 शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तपस्य हाऊस ऑफ फॅशनच्या नावाखाली शस्त्र विक्रीचा गोळवधंदा सुरू असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली. आजच डोंबिवलीमध्ये फार मोठा शस्त्रसाठा जप्त केला अशी मलाही माहिती मिळाली.
मी त्याच्याबद्दल कल्याण क्राईम ब्रँचचे फार फार आभार मानतो. त्यांनी फार मोठा इथे लक्ष ठेवून या अरिहंत बिल्डिंगमध्ये जाऊन त्यांच्या दुकानात जाऊन त्यांना फार मोठा शस्त्रसाठा त्यांनी जप्त केलेला आहे. याच्यावर भाजपाचा आपल्याला समजून येतो का ह्या डोंबिवलीमध्ये एवढा मोठा साठा आणून काहीतरी फार मोठी दंगल घडवण्याचा विचार दिसून येत आहे. तर या होत्या अशा ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. www.aadharnews.in